महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी 20 तारखेला आपल्याला समजणार आहेत, परंतु त्याच्या अगोदर जे गटातील पहलवान आहेत महाराष्ट्र चॅम्पियन त्यांचे फायनलच्या कुस्ती झालेले आहे, सुवर्णपदकाचे मानकरी आहे, काही इतर पदकांचे मानकरी आहेत आणि त्यांना मिळणार आहे सुवर्णपदकाच्या महाराष्ट्र चॅम्पियन पहलवानांना बुलेट आणि 2 नंबरच्या पहलवानाला शाईन गाडी असणार आहे। कोल्हापूरचे सुपुत्र आहेत पहलवान, किती वजन गटातनं खेळलात आणि प्रथम क्रमांक मिळाला सुवर्णपदकाची मानकरी ठरला? मी 74 किलो मॅट विभागातून होतो, कोल्हापूरकडून खेळलेलो आणि मग सुवर्णपदक। तुमचं नाव आणि गाव त्या पदाचं? मी माझं नाव अक्षय हिरगुडे, मी बाणगेचा कागल कोल्हापूरमधून। कुस्ती पंढरी कोल्हापूरमध्ये बाणगे कोगे हे जे काही आमसी गाव आहेत ते पहलवानांचे गाव म्हणून ओळखलं जाते। गावात जर बघितलं बाणगेच्या तर घरटी पहलवान आहेत, अनेक असे मेडल आहेत। मला वाटते प्रत्येक वर्षी कुठं ना कुठं कोल्हापूरचा दबदबा महाराष्ट्र केसरीमध्ये असतोच। पहलवानांच्या माध्यमातून सुवर्णपदक मिळालेलं, पहलवान बुलेट असणार आहे, ती किती रकमेची गाडी असणार आहे आणि ती तुम्हाला मिळालेली आहे? ती 2 ते 2.5 लाख रकमेची गाडी आहे आणि ती भेटणार आहे आम्हाला। कसं वाटते, घरच्यांना समजलं का तुम्हाला ती गाडी? हां समजले, भारी वाटते, प्रत्येकाचं स्वप्न असते महाराष्ट्राला नंबर गोल्ड घेणं। हे झालं ह्या कुस्ती संदर्भात। पहलवान तुम्ही अनेक अशा स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्याबद्दल सांगितलं तर बरं होईल। हां मी इथून मागून खेळलेलो अधिवेशन, माझे पण 5 गोल्ड आहेत अधिवेशनला, नॅशनलला पण मेडल आहेत भरपूर आणि मी इथं पण गोल्ड घेतलेलं 74 मॅट। पहलवान तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं खेळलाय, किती वजन गटातनं खेळलाय, मॅट माती? मी सोलापूर जिल्ह्याचा आहे, निमगाव मगराचं आमचं गाव आहे, माझं नाव अनिकेत मगर आहे। मी 65 किलो मॅट विभागातनं खेळलो होतो आणि माझा 2रा नंबर बसलेला। नक्कीच मगराचे निमगाव? हां मगराचं। कोणत्या तालमीमध्ये सराव करताय? मी चलवलेला कुशलभाऊ तापकीर यांच्या तालमीत सराव करतोय। आणि ह्या ठिकाणी पहलवान आहेत, पहलवान तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, कोणत्या गटातनं खेळलात? मी तुषार अनिल देशमुख, आमचा जिल्हा सोलापूर, गाव माळसरस, मी 65 किलो माती विभागून खेळलेलो, माझा 2रा नंबर बसलेला आहे। नक्कीच धन्यवाद। पहलवान तुम्ही सांगा कोणत्या जिल्ह्यातनं खेळलात आणि नंबर वगैरे सांगा। माझं नाव अक्षय चव्हाण, मी पुणे शहराकडनं खेळलो होतो, 74 किलो मॅट विभागात माझं रौप्य पदक बसलेलं आहे। नक्कीच मला वाटते आबिदांच्या तालमीतले तुम्ही आहात आणि काय सांगाल आबिदाबद्दल, ते कशा पद्धतीने तुमचा सराव करून गेले? तालमीचे किती मेडल बसल्या तुमच्या या गटात? आत्तापर्यंत तालमीचे आमचे 3 नंबर बसले आहेत, 2 सुवर्ण आणि 1 रौप्य। अजून कुस्त्या चालू आहेत पोरांच्या, आबिदांचं याच्या खूप मोलाचं मार्गदर्शन आहे आम्हाला। आणि पुण्यामध्ये झालेली फुलगावमध्ये जे स्पर्धा झाली त्यामध्ये शिवरामदादा तालीम हिंदकेसरी महाराष्ट्र आबिदा कटके यांचे 9 मेडल बसलेले, ह्यामध्ये सुद्धा आता 3 बसलेले आहेत ना, याच्या पुढं पण आहेत बरेचसे स्पर्धा होणार आहेत गटाचे, त्यामध्ये पण नक्कीच मेडलमध्ये वाढ होईल। तर या सगळ्या पहलवानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। फुलगावच्या स्पर्धेमध्ये तिथं पण गाडी मिळाली आणि इथं पण गाडी मिळाली, इथं बुलेट मिळाली, तिथं मला वाटते मॅटवरनं खेळलात, इथं मातीत ना, काय सांगाल दोन्हीकडे गाडी मिळाली? खूप आनंद होतोय, ह्याच्यामध्ये माझे कोच वस्ताद सहकारी सगळ्यांचं सहकारी आहे। इथं किती वजन गटातनं खेळला मॅट का माती? इथं 74 किलो मातीमध्ये सुवर्ण पदक मिळालं। गट तोच आहे फक्त माती आणि मॅट असा? हां। तिथं गाडी कोणती मिळाली? तिथं स्प्लेंडर भेटली, इथं बुलेट। बरं आता 2 गाड्या मिळाल्या, 2 गाडीचं काय करणार आहेत? आहे वडील भाऊ सगळेजण, कोणी पण चालवतं गाडी, तालमीत एखादी राहील। नक्कीच आणि खरोखर भाग्यशाली, मला वाटते 7-7 दिवसामध्ये 2 गाड्यांची कमाई पहलवानांनी केलेली आहे। बरेचसे पहलवान आहेत या ठिकाणी उपस्थित, पहलवान तुमचं मेडल कोणतं आहे? आम्हाला इथं नाही मिळेल, आम्हाला 7-8 काशी पदक भेटलं होतं। कोल्हापूरचे गोल्डन मॅन, मला वाटते कित्येक वर्ष झाले मी बघतोय दरवर्षी सुवर्ण पदक काय। या आपल्यासोबत पहलवान आहेत, पहलवानकडनं जाणून घ्या कोणते मेडल बसलेलं आहे, किती वजन गटातले। पहलवान किती वजन गटातनं खेळा मॅट माती? मी 65 किलोला खेळलोय मॅटवरून वर्धा जिल्ह्याकडनं, माझं नाव विनायक प्रकाश मोळे, ब्रॉन्झ मेडल बसलेला आहे। तर आता हे ब्रॉन्झ मेडलला बक्षीस काय असणार, कारण पहिल्या सुवर्णपदकाला बुलेट आहे, दुसऱ्याला शाईन गाडी आहे, 3 नंबरला 15,000 रुपये आहेत आणि मेडल दिलेला आहे। नक्कीच आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। पहलवान तालीम कोणती तुमची? माझी तालीम सह्याद्री कुस्ती संकुलन पुणे, वस्ताद विजय काका बराटे। नक्कीच आणि तुमच्या तालमीमध्ये भविष्यात मी येणारच आहे, कारण की मी बरेचसे तालीम फिरलो पण तुमच्या तालमीपर्यंत येऊच शकलो नाही, परंतु तालमीच्या वस्तादांचं मार्गदर्शन कसं असतंय तुम्हाला? मार्गदर्शन चांगलं असते, त्यांच्यामुळेच हे मेडल बसलं आहे। संकेत ठाकूर जो की चांगला पहलवान आहे, ते फायनल झाली का कुस्ती व्हायचे? अजून व्हायचे आहे त्यांची,
त्यांच्याकडनं अपेक्षा आहे अपेक्षा गोल्डची आहे त्यांच्याकडून. नक्कीच, धन्यवाद.